हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ समग्र शिक्षा अभियानांतर्गत मोफतचे पाठ्यपुस्तके मराठी इंग्रजी आणि उर्दू माध्यमाचे एकूण 51 विषयांचे पाठ्यपुस्तके शिक्षण विभाग तालुका स्तरावर औंढा नागनाथ यांना आज 29 मे रोजी एकूण 91,770 पुस्तके प्राप्त झाली आहेत. ही पुस्तके 2 दिवसानंतर केंद्र स्तरावर वाटप करण्यात येणार आहे आणि त्यानंतर 2 दिवसानंतर केंद्रावरून प्रत्येक शाळेला ही पुस्तके वाटप करण्यात येणार असून 14 जून रोजी ही सर्व पुस्तके विद्यार्थ्यांच्या घरपोच शाळेद्वारे वाटप करण्यात येणार आहे. तसेच 15 जून रोजी शाळा सुरू होतील. ही सर्व पुस्तके समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत मोफत पाठ्यपुस्तके इयत्ता 1 ते 8 पर्यंतच्या विद्यार्थ्यांना आलेली आहेत. त्यामध्ये औंढा नागनाथ तालुक्यातील 157 जिल्हा परिषद शाळा आणि खासगी अनुदानित सर्व शाळांसाठी ही मोफत पाठ्यपुस्तके आली असल्याची माहिती गट शिक्षण अधिकारी अशोक पोफाळकर यांनी दिली आहे. 91,770 ही पाठ्यपुस्तके औंढा नागनाथ येथील माध्यमिक आश्रम शाळा खंडेश्वरी या शाळेमध्ये ठेवण्यात आलेली आहे. आपल्या औंढा तालुक्यामध्ये 1 ते 8 पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना पूर्ण विषयाचे पाठ्यपुस्तक आज या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत. या शाळा सुरू होण्याच्या पूर्वी सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकाचं वाटप आणि त्याचं नियोजन आमच्या तालुक्यातर्फे करण्यात आलेलं आहे. 2 दिवसामध्ये हे पाठ्यपुस्तक सर्व केंद्रावर पोचती करण्याचं काम आम्ही या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे. 2-3 दिवसामध्ये सर्व पाठ्यपुस्तक प्रत्येक केंद्रावर पोचती होतील आणि शाळा सुरू होण्याच्या 4 दिवस अगोदर अंतर्गत शाळेला ते वाटप करतील आणि त्यानंतर 1 दिवस अगोदर किंवा शाळा ज्या दिवशी सुरू होईल त्याच दिवशी सकाळी 1 ते 8 सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक देऊन त्यांचं शाळेमध्ये स्वागत करण्यात येईल. आज आमच्या औंढा तालुक्यामध्ये 51 विषयाचे पुस्तकं उपलब्ध झालेली आहेत. 1 ते 8 पर्यंतचे जवळजवळ 51,000 पुस्तकं आज उपलब्ध झालेली आहेत. आज त्याचं वितरण चालू आहे आणि आजच्या नंतर सोमवार मंगळवार या 2 दिवसामध्ये आम्ही केंद्राला पूर्ण वाटप करून पूर्ण तालुक्यामध्ये अनुदानित शाळा असेल, जिल्हा परिषदेच्या शाळा असतील, सर्व शाळांना पाठ्यपुस्तकं मोफत पाठ्यपुस्तक या माध्यमातून विद्यार्थ्यांना 1 दिवशी पोहोचण्याचं कार्य आम्ही या ठिकाणी करत आहोत. हिंगोलीहून मकरंद बांगरसह निलेश गरवारे, MCN News, हिंगोली.